नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया। आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलेलं आहे। 10 जून 2021 त्यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवलंय। या पत्रामध्ये त्यांनी काही धक्कादायक अशा बाबींचा उल्लेख केला आहे। राजकीयदृष्ट्या खळबळ माजवणारी ही एकंदरीतच या पत्रातली भाषा आहे, त्यातला मजकूर आहे। भाजपशी जुळवून घेतल्यास फायदा होईल असं या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं आहे। एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात, तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असं काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतंय। त्यात काँग्रेस पक्ष एकला चलोरेची भूमिका घेतोय, तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत असल्याचं त्यांनी म्हटलंय। तसंच महाविकास आघाडीतल्या काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातल्या सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत, हेही आपल्या निदर्शनाला आणून देत आहे असंही प्रताप सरनाईक यांनी या पत्रामध्ये नमूद केलंय। पुढच्या वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत। आत्तापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तर युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे। ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलं तर बरं होईल। त्याचा फायदा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असं मला वाटतं। साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच। माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे आपण कळवल्या आहेत। लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। तर दुसरीकडे आता या संदर्भात प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत। हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पत्रावर अधिक बोलण्यास नकार दिलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत आहेत, त्यामुळे शिवसेनेने पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत युती करावी। बघा, तर त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला येतो, त्याच्यामध्ये आम्ही कोणाच्या पक्षाच्या अंतर्गत मामल्यामध्ये हस्तक्षेप करणं हे काँग्रेसचं कधी राहिलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, आमच्या पक्षाचा तो प्रश्न। प्रताप सरनाईक यांच्या या पत्रानंतर आता राजकीयदृष्ट्या एकच खळबळ माजलेली आहे। लेटर बॉम्ब प्रताप सरनाईकांचा एक प्रकारे हा असल्याचं सध्या बोललं जात आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सागर, प्रताप सरनाईक यांच्या या पत्रामध्ये अनेक बाबींचा उल्लेख केला गेलेला आहे आणि भाजपसोबत हातमिळवणी केली जावी, भविष्यात त्याचा प्रताप सरनाईक यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला फायदा होईल असं एक प्रकारे त्यांनी आपल्या या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। सागर, नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल? शिवसेनेचे आमदार ठाणे जिल्ह्यातील प्रताप सरनाईक आहेत आणि गेले काही दिवस ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावर जे चौकशीची ससेमिरा सुरू आहे यामुळे ते प्रसिद्धीत आहेत। विशेष म्हणजे गेले काही दिवस प्रताप सरनाईक हे प्रसारमाध्यम असतील किंवा सामाजिक कार्यक्रमापासून दूर होते। काल अचानक एका रुग्णवाहिकेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रताप सरनाईक आले होते आणि त्यानंतर त्यांच्या मुलांनी ट्विट करून प्रताप सरनाईक आता परत एकदा सक्रिय झाल्याचा उल्लेख केला गेला होता। त्यानंतरनं बरोबर आज प्रताप सरनाईकांचं पत्र ह्या लेटर बॉम्ब समोर आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये स्वतः पक्षाच्या प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी भूमिका मांडताना स्पष्ट केलेलं आहे की अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेनेला कमकुवत करत आहे, कार्यकर्ते फोडण्याचं काम करत आहे। वास्तविक मागील 2 आठवड्यांपूर्वीच खेड, पुणे जिल्ह्यातल्या खेड येथे स्वतः शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत गेले होते आणि तिथे नगरपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस संजय राऊतांची सुद्धा हीच भूमिका होती की शिवसेनेला कोणी हात लावायचा प्रयत्न केला तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। गेले काही दिवसांमध्ये काँग्रेसचा जो स्वबळाचा नारा येतोय त्याला शिवसेना प्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। पण प्रताप सरनाईकांचं पत्र आत्ताच नेमकं का बाहेर आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की युती भलेही तुटली असली तरी नातेसंबंध जवळीक आहेत, यामुळे शिवसेनेतलाच एक आमदार
पुढचे काही दिवसांमध्ये काही राजकीय घडामोडी घडत आहेत याचे संकेत देत आहेत का? दुसरीकडे प्रताप सरनाईक स्वतः नाराज आहेत, त्यामुळे कदाचित त्यांनी त्यांची नाराजी अप्रत्यक्षरित्या या पत्रातून व्यक्त करत पुढील काही दिवसांमध्ये नवीन काही राजकीय बदल स्वतःच्या बाबतीत पक्षाच्या बाबतीत काही घेण्याची शक्यता आहे का, असे आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. शिवसेनेकडून याबाबत खासदार संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात आता कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या कदाचित मुख्यमंत्री यांनाच पत्र लिहिलं आहे त्यामुळे तेच भूमिका घेतील असं स्वरूपाचं त्यांचं वक्तव्य आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुद्धा सावध भूमिका घेण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक जे मुख्य मुंबईचे अध्यक्ष आहेत आणि कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत शिवसेना अधिकृत भूमिका त्यांच्यापैकी कोण व्यक्त करत नाही या पत्राविषयी तोपर्यंत राष्ट्रवादीच्या वतीने सुद्धा वक्तव्य केलं जाणार नाही. यावरनं तीन पक्षांमध्ये काँग्रेस फक्त आक्रमक भूमिका घेत अर्थात प्रतिक्रिया थेट प्रदेशाध्यक्षांनी दिलेली आहे की त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि त्यांनी तो ठरवावा काय करायचं. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मात्र अद्यापही या पत्राविषयी थेट प्रतिक्रिया द्यायला तयार नाही या, कारण की कुठे ना कुठेतरी पक्षांतर्गत शिवसेनेचा जरी विषय असला तरी हा नाजूक विषय आहे. एकतर अंतर्गत शिवसेनेतला वाद याला कारणीभूत आहे, दुसरीकडे प्रताप सरनाईकांची असलेली चौकशी आणि प्रताप सरनाईकांची स्वतः मुख्यमंत्र्यांविषयी असलेली नाराजी, या सर्व पार्श्वभूमीवर हे पत्र आहे. यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये शिवसेनेत सुद्धा काही राजकीय नाट्य घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या तुर्तास तरी प्रताप सरनाईकांचा पत्रबॉम्ब हा महाविकास आघाडीसाठी चर्चेचा विषय झालेला आहे आणि अर्थात भाजपाच्या नेत्यांना कुठे ना कुठेतरी गुदगुल्या सुद्धा करणारा असा हा विषय आहे. बिलकुल सागर, एकीकडे प्रताप सरनाईक शिवसेनेचा एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात, सातत्यानं आपण त्यांना आंदोलनं करताना बघितलंय, शिवसेनेचा आवाज विधिमंडळात असेल अतिशय आक्रमकतेनं पोहोचवताना बघितलंय, त्यांची कुठली तरी ही भूमिका मवाळ झाली आहे की काय असं वाटतंय? आणि दुसरीकडे आपण जो उल्लेख केलात ईडीची चौकशी किंवा चौकशीचा ससेमिरा दबाव तंत्राचा कदाचित हा एक भाग असू शकतो का, त्याबद्दल देखील आता चर्चा सुरू आहे. पण एकीकडे शिवसेनेत अस्वस्थता पसरवणारी ही सगळी बातमी आहे, हा सगळा जो पत्राचा भाग आहे अस्वस्थता वाढवणारा हा सगळा प्रकार आहे असं वाटतं. एक लक्षात घ्यायला हवं, प्रताप सरनाईकांची जी नाराजी आहे तशी शिवसेनेच्या अनेक आमदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा सध्याच्या महाविकास आघाडी सरकारविषयी नाराजी आहे. अर्थात याविषयी बोलणार कोण? कारण की ज्यावेळेस राज्याचा प्रमुख हा तुमचा नेता असतो, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळेच राज्याची सर्वसर्वाची जबाबदारी शिवसेनेचीच आहे. अशा परिस्थितीमध्ये नाराजी खालच्या पातळीवर व्यक्त करणं हे फार धाडसाचं काम करावं लागतं. प्रताप सरनाईक यांनी अशा स्वरूपाचं धाडस दाखवून स्वतःची भूमिका नेमकी पुढच्या कालावधीमध्ये काय घेणार आहेत याचेच कदाचित संकेत दिले आहेत असं म्हणावं लागेल. कारण की यापूर्वी आपणास माहीत आहे की राज्यातले काही नेते जे काँग्रेसमध्ये होते, काही राष्ट्रवादीमध्ये होते, काही शिवसेनेत होते, त्यांच्या वेगवेगळ्या चौकशी केंद्रीय यंत्रणांकडनं सुरू होत्या, कालांतराने मात्र ते भाजपामध्ये जाताना दिसले. कदाचित प्रताप सरनाईक यांच्याविषयी सुद्धा असं ना होणार नाही असं म्हणता येणार नाही, कदाचित काहीही घडू शकतं. पण तूर्तास तरी प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेतल्या अनेक कार्यकर्त्यांचा किंबहुना काही आमदारांची सुद्धा जी नाराजी आहे, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ज्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने सर्व स्तरावर काम करत आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची कामं होत आहेत, त्या तुलनेने शिवसेनेमध्ये होत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि वस्तुस्थिती प्रत्यक्ष पत्रामध्ये उतरवून आणणं हे पहिल्यांदा काम प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. आता बघावं लागेल की प्रताप सरनाईक यांच्या पत्राची नेमकी गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कशा स्वरूपात घेत आहेत, पक्ष संघटनांमध्ये पक्षामध्ये शिवसेनेमध्ये नेमक्या या पत्राचं कितपत वादळ म्हणजे चांगल्या दिशेने गुंगावेल की शिवसेनेवर बुमरँग करेल हे पुढे दिसणार आहे. तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही मित्र पक्ष जे आहेत एकत्रित ते मात्र सावध प्रतिक्रिया एकमेकांना देताना दिसत आहेत याविषयी. बिलकुल सागर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो या पत्रामध्ये प्रताप सरनाईक यांनी मांडला तो म्हणजे एकीकडे युती जरी तुटलेली असली शिवसेना आणि भाजपची तरी नेत्यांची मात्र वैयक्तिक पातळीवर मैत्री अजूनही कायम असल्याचा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी तिथं उपस्थित केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे खरी, पण अंतर्गत वाद देखील एक प्रकारचे आहेत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हे म्हटलंय की राष्ट्रवादीकडून सातत्यानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचं काम किंवा फोडाफोडीचं एक प्रकारचं राजकारण होत आहे, या सगळ्यानंतर कुठंतरी या अंतर्गत बाबी ज्या अंतर्गत खदखद आहे एक प्रकारची ती देखील समोर येताना दिसते.
दोन गोष्टी लक्षात घ्यायला हवेत. एक तर प्रताप सरनाईक यांच्याकडे जी जबाबदारी आहे ती ठाणे. सागर मला माफ करा, मी थांबवतो आपल्याला काही क्षणांसाठी, पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. प्रवीणजी आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्ब नंतर आता अनेक चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत आणि कुठेतरी शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरवणारी ही बातमी असू शकते की काय असं देखील सध्या बोललं जात आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. मला वाटतं महाविकास आघाडीचं सरकार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा ज्या पद्धतीनं राज्यकारभार सुरू आहे आणि त्यांचा पक्ष वाढवत असताना शिवसैनिकांना ज्या पद्धतीनं दाबलं जात आहे, किंबहुना अवहेलना होते, या संदर्भात दस्तूर खुद्द आमदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. कार्यकर्त्यांना स्थानिक स्तरावर त्रास होत होता आणि त्याचा स्फोट मला वाटतं या पत्राच्या माध्यमातून प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी केलाय असं मला वाटतं. याच कारण आपण बघाल की महाविकास आघाडी सरकारमध्ये आज या ठिकाणी शिवसेनेच्या आमदारांना सुद्धा त्यांच्या कामांसाठी त्या ठिकाणी हात पसरवावे लागतात आणि ज्या वेळेला राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या आमदारांना ताकद देत असतात, त्यांच्या आमदारांना निधी देत असतात, समित्यांवर त्या ठिकाणी नियुक्त्या होत असतात, त्यावेळेला जे दुय्यम दर्जाची वागणूक शिवसेनेच्या आमदारांना किंबहुना कार्यकर्त्यांना मिळते ही घुसमट या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न प्रताप सरनाईकांच्या पत्राद्वारे आलाय असं म्हटलं तर त्या ठिकाणी वावगट ठरणार नाही. कारण आज आपण प्रवीणजी आणखीन एक महत्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित केला जातोय, त्याची जोरदार चर्चा आहे. एकीकडे प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आहे, एक प्रकारचा दबाव आहे आणि त्या दबावातनंच त्यांनी कदाचित हे पत्र लिहिलं असावं असं देखील बोललं जात आहे. या शक्यतेकडे आपण कशा पद्धतीनं पाहता? नाही, मला अजिबात असं काही वाटत नाही आणि हा कुठल्याही प्रकार दबाव ईडीचा किंवा केंद्राचा अजिबात त्यांच्यावर नाही. ती एक त्यांच्या एका विषयासंदर्भात चौकशी असू शकते आणि महाराष्ट्रामध्ये तर सत्तेतल्या अनेक नेत्यांची ईडीच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी आहे किंबहुना चौकशीच्या फेऱ्यात येणारे संभाव्य आहेत आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यावरही तशा पद्धतीनं दबाव आणला असता. मला वाटतं दबावाचा आणि प्रताप सरनाईकांच्या पत्राचा अजिबात त्या ठिकाणी संबंध नसावा असं माझं स्पष्ट या ठिकाणी मत आहे. यामध्ये एक खंत त्याने व्यक्त केली ती खरी आहे की अशा प्रकारे माझं सरकार असताना सरकारच्या माध्यमातून सरकारचा एक महत्वाचा लोकप्रतिनिधी अशा प्रकारे चौकशी होत असताना त्याची विचारपूस केली जावी, त्याला काही मदत या कामी करता येते काही ते पाहावं, केंद्राशी समन्वय साधत त्या ठिकाणी चौकशीच्या दरम्यान काही सहकार्य त्या ठिकाणी होईल अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असावी आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सहकार्य राज्य सरकार म्हणून त्या ठिकाणी सत्तेतनं झालं नाही याची खंत सुद्धा त्यांच्या पत्राच्या माध्यमातून दिसते आणि त्याच्यामुळे मला वाटतं एकंदर नैराश्य जे शिवसेनेच्या खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांमध्ये कदाचित त्या ठिकाणी मुख्यमंत्री असल्यामुळे काही खाती असल्यामुळे 5-25 लोक समाधानी झालीही असतील सरकारच्या माध्यमातून कामं करणं, स्वतःला काही व्यक्तिगत लाभ होणं, परंतु जो खालच्या स्तरावरचा शिवसैनिक आहे मग जिल्हा परिषद स्तरावरचा असेल, वार्ड स्तरावरचा असेल किंवा आमदार स्तरावरचा असेल, यांना जी ताकद सरकार म्हणून मिळणं अपेक्षित होती ती दुर्दैवानं मिळाली नाही. म्हणजे प्रवीणजी आपण असं म्हणताय की शिवसेनेच्या आमदारांमध्ये अंतर्गत नाराजी असू शकते हा त्याचाच एक भाग आहे असं आपल्याला म्हणायचंय? नाही, 100%. प्रताप सरनाईक हे तर एक उदाहरण आहे, मी नावानिशी या ठिकाणी सांगू शकेन परंतु त्यांना अडचणीचं होता कामा नये. अनेक शिवसेनेचे आमदार त्या ठिकाणी आमच्याशी व्यक्तिगतरित्या बोलताना सरकार आमचं आहे, सरकारचा मुख्यमंत्री आमचा आहे, परंतु आम्हाला सरकारचा काय फायदा नाही अशा प्रकारची खंत अनेक आमदारांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. नाही मग प्रवीणजी आणखी आणखी काही आमदारांची आणखी पत्र येऊ शकतात येत्या काळात असं आपल्याला म्हणायचंय? नाही, 100% येऊ शकतात किंवा तशा प्रकारची खुली भूमिका सुद्धा आता त्या ठिकाणी अनेक आमदार मांडू शकतात कारण प्रताप सरनाईक यांनी सुरुवात केलेली आहे आणि मला वाटतं बहुतांशी आमदार याच मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी आहेत. कुठल्याही क्षणी
ते त्या ठिकाणी व्यक्त होऊ शकतात. बरं प्रवीणजी, आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या पत्रामध्ये मांडलाय तो मुद्दा असा की भाजपसोबत जर हातमिळवणी केली तर भविष्यात शिवसेनेला फायदा आहे असं ते स्पष्टपणे म्हणतायत. आणि दुसरीकडे आणखीन एक मुद्दा ते मांडतायत, ते म्हणतायत युती जरी तुटली असली भाजप आणि शिवसेनेची तरी नेत्यांचे वैयक्तिक पातळीवरचे जे संबंध आहेत ते तसेच आहेत, जे आधी होते तसेच आहेत पूर्वीसारखे. याचा नेमकं काय अर्थ काढायचा? एक आपण बघाल की 25 वर्षाची मैत्री आहे आणि त्या युतीच्या मध्ये त्या ठिकाणी जिव्हाळ्याचे संबंध स्वाभाविकता शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या आहेत. ते एकाएक वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये एकदम संपुष्टात येत नाहीत किंवा तुटत नाही. आणि सुदैवानं म्हणा किंवा कसंही या ठिकाणी अनेक आमदारांनी त्या ठिकाणी राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी किंवा एकंदर कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी चांगले संबंध आजही ठेवलेले आहेत. काही अपवाद त्या ठिकाणी असू शकतात परंतु आजही टोकाची तिडीक लोकप्रतिनिधींमध्ये भारतीय जनता पार्टीचा विषय नाही. काही निवडक नेते एक दोन असतील, काही निवडक सैनिक असतील जे त्या ठिकाणी काही महाविकास आघाडीच्या बाजूने बोलत असतील, पण मी अत्यंत दाव्यानं सांगतो कारण मी शिवसेनेच्या मुशीतनं सुरुवातीच्या काळात काम केलंय आलोय. मला शिवसैनिकांचा बाज शिवसेनेची कार्यपद्धती माहित आहे, त्यांना काय हवंय, त्यांचा स्वाभिमान, त्यांच्या गोष्टी मला नीट माहित असतात आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ते समाधानी व्हायचं काही कारणच नाही. आणि अशा वेळेला सर्व आमदारांना त्या ठिकाणी आता वाटतं की रागारागामध्ये जे काही झालंही असेल परंतु भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये निदान त्या ठिकाणी सन्मान होता, कामं होत होती. मी आपल्याला सांगतो, अनेक उदाहरणं देईन की सत्तेत राहायचं आणि एकमेकांच्या तंगड्या कशा खेचायच्या, स्वबळाचे नारे सोडा. परंतु आज खेड पंचायत समितीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये दस्तूर खुद संजय राऊतांनी स्टेटमेंट दिली की पुढच्या वेळेला आम्ही तुमचा आमदार कसा येतो बघतो. कारण तिथल्या शिवसेनेच्या पंचायत समितीच्या सभापतीवर राष्ट्रवादीनं अविश्वास आणला, काही झालं नाही. शिवसेनेचा परभणीचा खासदार संजय जाधव, बंडू जाधव, त्यांनी त्या ठिकाणी उद्धवजींना पत्र देऊन अशीच नाराजी व्यक्त केली होती की तिथली कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याकडे आहे, परंतु काही झालं नाही. त्या ठिकाणी अजितदादांनी काँग्रेस सरकार पक्षाने तिथे प्रशासक नेमला. म्हणजे मुख्यमंत्री असतानाही खासदाराचं ऐकलं जात नाही, मुख्यमंत्री असतानाही त्या ठिकाणी पंचायत समिती सभापतीवर अविश्वास ठराव येतो, मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेच्या लोकांचे प्रवेश करून घेतले जातात. आणि त्याच्यामुळे ही अस्वस्थता फार मोठ्या प्रमाणावर आहे. काही लोक नाकारू शकतील पण बहुतांशी शिवसेना प्रताप नाईक यांच्या मताशी सहमत होईल आणि त्यातनंच ते आलेलं बाहेर बोलतात आपल्या अंतःकरणात असलेली गोष्ट बाहेर पडली असं आपण म्हणूया. बिलकुल प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ते नेमकं काय म्हणाले आपण देखील ऐकलं. एक प्रकारची खदखद आहे प्रताप सरनाईक यांच्या मनातली आणि त्यांनी ती या पत्राद्वारे व्यक्त केली असं त्यांचं म्हणणं आहे. पण या प्रताप सरनाईकांच्या लेटर बॉम्बवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. प्रताप सरनाईकांनी पत्र लिहिलं आहे उद्धव ठाकरेंना की आपण परत भाजपसोबत जेणेकरून पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया देखील आपण ऐकली आणि त्या देखील असंच म्हणतायत की पत्रामध्ये नेमकं जर असंच असेल तर या पत्राचं स्वागत करायला हरकत नाही. पत्र काही त्यांनी अजूनपर्यंत पाहिलेलं नाही, त्याचा मजकूर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही, पण या पत्राचं त्या स्वागत करताना दिसत आहेत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सागर, आपण प्रवीण दरेकरांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली. प्रवीण दरेकर म्हणत आहेत की अंतर्गत खदखद एक प्रकारची बाहेर येते आहे आणि फक्त प्रताप सरनाईकच नाही तर शिवसेनेचे अनेक असे आमदार आहेत जे येत्या काळात कदाचित आपल्या मनातली ही खदखद, आपल्या मनातली ही अस्वस्थता बाहेर काढू शकतील आणि येत्या काही दिवसातच ते आपल्याला कळेल असं ते म्हणत आहेत. सागर, भाजपाच्या नेत्यांना साहजिकच अशा स्वरूपात वाटणं हे रास्त आहे, पण त्यामध्ये देखील एक वस्तुस्थिती आहे की सरकार महाविकास आघाडीचं जरी असलं तरी शिवसेनेचे आमदार अनेक कार्यकर्ते यांच्या मनात नाराजी आहे. कारण की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस
त्यांचे नेते कॅबिनेट मंत्री उपमुख्यमंत्री स्वतः अजित पवार अतिशय आक्रमक पद्धतीने काम करतायत. दुसऱ्या बाजूला पक्षाला पक्षाच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने ताकद देत आहेत काँग्रेसचे नेतेसुद्धा तशा स्वरूपाची भूमिका घेत आहेत. आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस दररोज कोणता ना कोणता तरी मुद्दा करत सरकारची कोंडी करत दुसरीकडे स्वतःच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करत आहे. आपण जर आठवत असेल तर फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेने जो रोल केला होता तोच रोल काँग्रेस आत्ता करू पाहत आहे. सत्तेत राहायचं आहे, दुसरीकडे काँग्रेस स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही जगवायचं आहे आणि सरकारवर टीकाही करण्याचं आहे, अशा स्वरूपाचं हे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी नैराश्य आलेलं ही वस्तुस्थिती आहे. पण मुख्यमंत्री त्यांचे आहेत, सरकार स्वतः सत्ता असताना सत्तेसमोर शहाणपण चालत नाही राजकारणामध्ये असं म्हटलं जातं, तशीच अवस्था शिवसैनिकांची झालेली आहे. यामुळेच कदाचित प्रताप सरनाईक हे आत्ता असतील, वास्तविक त्यांचं जर पत्राची तारीख पाहिली तर ती जूनच्या पहिल्या आठवड्यामधली दिसते. पण ते पत्र बरोबर काल मुख्यमंत्री स्वतः शिवसेनेच्या वर्धापन दिवसादिवशी ज्या पद्धतीने त्यांनी मित्रपक्षांना इशारा दिला आहे त्याच्यानंतरच आज हे पत्र बाहेर कसं काय आलं असा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. बरोबर. दुसरीकडे स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सत्तेसाठी पालखी वाहणारे आम्ही नाही. याचा अर्थ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनाही जे हवे ते संकेत दिलेले आहेत. स्वबळाचा नारा वारंवार नाना पटोले बोलून दाखवत आहेत, त्यांना देखील तितक्या स्पष्ट पद्धतीमध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्री सुद्धा भाजपाशी जवळीक असल्याचं यापूर्वी म्हणजे पीएमएनची भेट घेतल्यानंतरनं बरोबर ती बातमी बाहेर येणं त्याच्यानंतरनं त्यावर कोणतेही थेट वारंवार एका बाजूला संजय राऊत जरी टीका करत असले तरी वर्धापना दिवशी त्यांनी हिंदुत्वाची लाईन परत पकडणं हे जवळपास दिसतं की कुठे ना कुठेतरी शिवसेना सुद्धा काही सूचक इशारे या माध्यमातून आपल्याला मिळतात. असाच एकंदरीत अर्थसागर काढायला हरकत नाही. या महत्वाच्या मुद्द्यावरचे अपडेट्स आपण घेणारच आहोत, कारण या लेटर बॉम्बमुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजलेली आहे. एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेक नंतर आपण इतरही महत्वाच्या बातम्या बघणार आहोत. बघत रहा न्यूज 18 लोकमत. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यांमधनं फिरतीये. आपणही लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्व एकत्रितपणे अधोरेखित करूया. आता आपण बघूया संजीवनीची गाडी आज आहे कुठे. चल हाथ बढ़ा और साथ सभी के चल दे, एक टीके से बन जाए बात समझ ले. ओ टीका लगा, ओ जरा टीका लगा, जब अपनी ही बारी आए टीका लगा. Hi, this is Shankar Mahadevan. I'm extremely happy to have created the Sanjeevani Anthem, which is the vaccination drive anthem. This is brought to you by Network 18 and Federal Bank. We're bringing this anthem to you on 21st of June, which is International Yoga Day. Stay tuned. Tika laga, zara tika laga, zara tika 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 tika. Lagaya kya? आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.